नमस्कार. तिरुपतीहून आता निघालो आहे मी. आपल्याशी बोलायला आज जरा उशीर झाला. महत्त्वाचे दोन तीन मुद्दे होते. एक तर आपल्यापर्यंत पीक विम्याच्या बाबतीतला विषय जो आहे तो पोहोचला असणार आहे. पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपला जो 2022 पीक विमा आहे ती रक्कम जी आहे ती उद्या किंवा सोमवारपासून आपल्याला मिळायला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 241 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळणार आहेत. सोयाबीनच्या बाबतीमध्ये मी बोलतोय आणि ही रक्कम जी आहे ती मी सांगितल्याप्रमाणे उद्या म्हणजे शुक्रवार किंवा सोमवारपासून रक्कम मिळायला सुरुवात होईल आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हे पूर्ण 241 कोटी रुपये हे शेतकऱ्यांपर्यंत पोचतील. आपण अनेक दिवसांपासून याबाबतीत पाठपुरावा करत होतो. 2022 बाबतीत साधारण नियोजन असं होतं की उमरगा, लोहारा आणि तुळजापूर या तीन तालुक्यांना 25% आगाऊ रक्कम मिळेल पीक विम्याची. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे तक्रारी आल्या होत्या. आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पंचनाम्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती आणि मग असं लक्षात आलं की पंचनामे मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत आणि मग ज्या शेतकऱ्यांना आपण 25% आगाऊ रक्कम द्यायची म्हणतोय त्यांना 100% देणं शक्य आहे. आत्ताची विमा कंपनी जी आहे ती ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया म्हणजे आपल्या केंद्र सरकारची कंपनी आहे. त्यामुळे सारासार विचार करून शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन असं ठरलं की रक्कम जी आहे ती पूर्णच द्यायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती, ज्यांचे पंचनामे झालेत, ती प्रक्रिया ज्यांची पूर्ण झाली आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची पूर्ण रक्कम देण्याचं ठरलं आणि हे 241 कोटी जे आहेत ते पहिल्या टप्प्यातले जे शेतकरी आहेत त्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना हे पैसे आता दिले जाणार आहेत. सुरुवातीपासूनच मी आपल्याला सांगत होतो की जे अनुदान राज्य सरकारने दिलंय, अतिवृष्टीचं अनुदान जे आपल्याला मिळालं, आधी 90 नंतर 60 आणि बाकीचं जे अनुदान सततच्या पावसाचं आपल्या शिंदे फडणवीस सरकारने खास बाब म्हणून जे मंजूर केलं, त्यातली पहिल्या टप्प्याची रक्कम मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यातले 220 जे आहेत कोटी ते कदाचित पुढच्या आठवड्यात उपसमितीची बैठक होणं गरजेचं आहे. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली आहे. थोडक्यात अनुदानाचे 500 कोटीच्या आसपास आपल्याला आपल्या जिल्ह्याला मिळालेत किंवा मिळणार आहेत आणि विम्याचं आता मी सांगितल्याप्रमाणे पहिले टप्प्यामध्ये 241 कोटी पहिल्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. शिंदे फडणवीस सरकारचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपले जे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांनी या प्रक्रियेमध्ये हातभार लावला, विमा कंपनी देखील, भारतीय इन्शुरन्स क्रॉप ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाच्या लोकांचे आभार मानतो की पहिल्यांदा इतक्या लवकर खरीपाचा पीक विम्याच्या रकमेचा विषय जो आहे तो मार्गी लागला. पीक विम्याचे पैसे नोव्हेंबरमध्येच खरीपाचे पैसे पीक विम्याचे नोव्हेंबरमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. 2021 आपल्याला 400 कोटी यायचे, त्याचा पाठपुरावा चालू आहे. सगळं मी आपल्याला सांगत नाही कारण आपले अतितज्ज्ञ जे काही प्रतिनिधी आहेत ते मग काहीतरी असं डोकं चालवतात आणि त्याच्यातनं मदत व्हायच्याऐवजी खोडा बसतो, वेळ लागतो. त्यामुळे जास्त न सांगता मी एवढंच सांगेन की त्याबाबतीत ही योग्य पद्धतीने पाठपुरावा चालू आहे. ते 400 कोटी देखील मिळून लवकरात लवकर मिळून देण्याचा आपला प्रयत्न आहे. आता हे मी म्हटलं तसे अतितज्ञांमुळे सुप्रीम कोर्टमधलं माननीय सर्वोच्च न्यायालयातला विषय आता माननीय उच्च न्यायालयात पण सुरू झाला. दोन्हीकडे आपण पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध लढणार आहोत, त्याची काही काळजी असू देऊ नका. आपण आपल्या हक्काचे जे पैसे आहेत ते पूर्ण ताकदीने मिळूनच घेणार. जिथे व्याजाचा विषय आहे ते देखील आपण मिळवून घेणार. या व्यतिरिक्त आपल्याला तिरुपतीच्या बाबतीत मला सांगायचं होतं. तिरुमला भगवान बालाजी मंदिरामध्ये मी गेलो होतो. मी म्हणजे मी एकट्याने, आपली पूर्ण टीम होती, कलेक्टर, SP, CEO, त्याच्यानंतर आपले महंत होते, पुजारी मंडळांचे
प्रतिनिधि होते आणि साधारण एक 25-30 लोक होते। आम्ही तिथली पूर्ण पाहणी केली अतिशय बारकाईने, तिथे बैठकांमध्ये चर्चा केली आणि खूप चांगले आयडिया जे आहेत त्या आलेले आहेत। आता तुळजापूरला तिथल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन चर्चा करून मग सर्वांना जे मान्य आहे ते एक एक टप्प्याने आपण सुरू करणार आहोत। गाभाऱ्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। शिखराचा विषय आहे, बाहेरच्या रस्त्याचा विषय आहे, छोटे छोटे पण महत्त्वाचे मुद्दे काल आणि आज चर्चेमध्ये आलेले आहेत। म्युझियम आम्ही बघितला, अप्रतिम अशा तिथे वस्तू आहेत त्या संग्रहालयामध्ये, आणि आपल्याकडे देखील त्याच पद्धतीचं खूप मोठा अमूल्य असा साठा आहे, तो व्यवस्थित म्युझियमच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं ही देखील आपली जबाबदारी आहे। तो विषय देखील आपण व्यवस्थित हाताळणार आहोत। काही लोकांचा मला गेल्या 2 दिवसापासून फोन आहे की महावितरणचे लोक वीज जी आहे ती कट करत आहेत। मी संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना बोललेलो आहे आणि आपल्याला व्यवस्थित कालावधी देऊन त्यांनी सूचना देणं अपेक्षित आहे आणि आपण देखील आपल्याला जे शक्य आहे जास्तीत जास्त आपण वीज बिल भरण्याच्या बाबतीमध्ये विचार करायला हवा। पण आपण त्या बाबतीमध्ये सगळ्यांनी मिळून प्रत्येक गावामध्ये चर्चा करून साधारण काय द्यायचं वगैरे आपण विचार करून ठरवा आणि मग पुढे काय करायचं ते त्या बाबतीत आपल्याला निर्णय घेता येऊ शकेल। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की असं जबरदस्तीने लाईट बंद करणं वगैरे हे बिलकुल चालणार नाहीये। शेतकऱ्यांना मुदत द्यावी लागेल, त्यांना विश्वासात घ्यावं लागेल आणि असं तडकाफडकी बंद करायचं नाही हे सुस्पष्टपणे सांगितलंय आपण। कुठे अडचण आली तर जरूर मला आपण सांगा। डीसीसी बँकेच्या बाबतीत ही काही अजून तक्रारी आहेत, माझी विनंती हीच राहणार आहे की स्पेसिफिक तक्रारी आपण कळवाव्या जेणेकरून आम्हाला त्याच्या बाबतीमध्ये मग पाठपुरावा करून एक एक विषय जो आहे तो मार्गी लावता येईल। नमस्कार सगळ्यांनाच, जे ऑनलाईन आहेत सगळ्यांनाच नमस्कार। अशोक डोके सोलापूर तुळजापूर रेल्वेचं विचारत आहेत, त्याचाही पाठपुरावा चालू आहे। काही टप्प्यात आपण पुढे गेलोय। आज परत प्रत्येक गोष्टीचं मी डिटेलमध्ये नाही सांगणार पण तो विषय मार्गी लागतोय लवकरच, एवढं मी सांगेन। विरोधकांना आपण महत्व किती द्यायचं ते तुम्ही ठरवायला हवं। मी तर महत्व देत नाही, कारण ते काय काम करतात आणि काय बोलतात हे मला अतिशय व्यवस्थित माहिती आहे। आणि खरं तर आपल्यापैकी जे जाणकार आहेत किंवा ज्यांना माहिती घ्यायची त्यांनी थोडी माहिती घेतली तर लगेच तुम्हाला खरं काय ते कळेल। सुनील गायकवाड विचारतात अनुदानाचं काय झालं। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मंत्रिमंडळाचा निर्णय जो आहे हिरवा कंदील मिळालेला आहे, फक्त उपसमितीची बैठक झाली की मग पैसे आपल्याला उपलब्ध होतील। ते साधारण 220 कोटी आहेत। पुढच्या आठवड्यात मान्यता मिळाली तर मला वाटतं 15 दिवसात ते अनुदानाची रक्कम 15 दिवसाच्या आत मिळायला हवी। सुनील काळे हे 2020 पीक विम्याचं विचारत आहेत। 2020 बाबतीमध्ये 1 तारखेला माननीय उच्च न्यायालयामध्ये तारीख आहे आणि 2 तारखेला माननीय सर्वोच्च न्यायालयात आहे। आता तुम्ही विचार करा, जो विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबतीत निकाल दिला होता, तिथे लढून अवमान याचिकेच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून घेत होतो, आता सर्वोच्च न्यायालयावरनं परत खाली एक टप्पा उच्च न्यायालयामध्ये आपल्याला काय यावं लागलं माननीय उच्च न्यायालयामध्ये, याची थोडी माहिती घेऊन आपणही विचार करायला हवा। ज्ञानेश्वर चौगुले हे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड रोडचं म्हणतायत, अहो आपल्या तुळजापूरमधनं जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आर्थिकदृष्ट्या देखील खूप मोठा उपयोग होणार आहे। आपण म्हणता ते बरोबर आहे, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर जे महापुरुष आहेत
स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, इतर महापुरुष असतील, त्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना सगळ्यांनीच खूप विचार करून बोलायला हवा. जे चुकीचं बोलतायत त्यांचा मनापासून निषेध आहे, आणि जे याचं राजकारण करतायत त्यांचा देखील मी मनापासून निषेध करतो. गणेश पाटील तांबळवाडीचं विचारतात. तांबळवाडीला बऱ्याच कंपन्या यादीच आहे आता आपल्याकडे उपलब्ध. MIDC कडे त्याचा प्रस्ताव जो आहे तो पुढच्या 15 दिवसात जाईल, आणि तातडीने त्याला मान्यता मिळवून घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आपल्याला कल्पना आहे की सोलापूर खूप जवळ आहे, 20-एक किलोमीटरवरतीच आहे, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथले उद्योजक आपल्याकडे येऊ इच्छितात, कारण आपल्याकडे सवलती ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मिळत आहेत. आपल्याला उपयोग हा होईल की आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन रोजगार निर्मिती होईल. कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्री येऊ द्यायच्या त्या बाबतीत मात्र आपण नक्की लक्ष देऊ. अनुदान ढोबळे विचारतायत की उस्मानाबादला, आता तुम्ही धाराशिव उस्मानाबाद ब्रॅकेट म्हणत जावा, तर अनुदान नाही का? निश्चितपणे आपल्या जिल्ह्याला अनुदान आहे. एवढंच होतं की आपलं अतिवृष्टीचे 60 कोटी दुसऱ्या टप्प्यातले आधी डिक्लेअर झाले होते आणि इतर जिल्ह्यांचे नंतर झाले, त्यामुळे त्या यादीत आपलं नाव दिसत नाही. कारण एवढंच आहे की पैसे पहिले आपल्या जिल्ह्याला उपलब्ध झाले होते, आणि सततच्या पावसाचा दुसरा टप्पा आहे, त्याचे पैसे तर मिळणारच आहेत. 2022 पीक विम्यामध्ये नुकसान भरपाई जी मिळतीये ती माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण जिल्ह्यात आहे, सगळ्या तालुक्यांमध्ये आहे. ज्यांनी तक्रारी केल्या त्या लोकांचे पंचनामे करून घेण्यात आले होते, आणि त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नुकसान भरपाई जी आहे नुकसानीच्या प्रमाणामध्ये देण्याचं नियोजन झालेलं आहे. पांडुरंग देशमुख विचारतायत की पीक विमा वाटप कधी होणार. मी सांगितलं ना, पीक विमा जो आहे तो उद्या म्हणजे शुक्रवार किंवा सोमवारपासून वाटप सुरू होईल. सुरत चेन्नई जो रस्ता आहे तो देखील आपल्या भागातनं जातोय, परांडा आहे, तुळजापूर आहे, आणि त्याकडे आपलं बारीक लक्ष आहे. जो मावेजा मिळणार आहे त्या बाबतीत आपण काळजी करू नका. देशामध्ये ज्या पद्धतीने मावेजा दिला जातो, मला सांगण्यात आलंय की साधारण रेडी रेकनरच्या रेटच्या 4.5 पटीने पैसे मिळतील, आणि त्याच अनुषंगाने केलं जाईल. कृष्णा मराठवाड्याच्या कामाचं देखील चांगली प्रगती आहे, काम लवकरच सुरू होणं अपेक्षित आहे. मी साधारण आपले प्रश्न बघितलेत, काही रिपीट व्हायला लागलेत. प्रशांत पाटील विचारतायत की कळम आहे का अनुदानामध्ये. हो, निश्चितपणे आहे. अमर माने हेक्टरी पीक विमा 2022 किती मिळेल विचारतायत. त्याची ते नुकसानीच्या अनुषंगाने होणार आहे. आपण विमा कंपनीला कळवलं आणि मग त्यांच्या लोकांनी येऊन, प्रतिनिधींनी येऊन जी पाहणी केली, अहवाल तयार केला, शेतकऱ्यांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या असणार आहेत, त्या अहवालाच्या अनुषंगाने नुकसान जे आहे ते ठरवलं जातं, आणि त्या पद्धतीने आपल्याला पैसे मिळतात. त्यामुळे पैसे जे ते वेगवेगळे राहणार आहेत आपल्या क्षेत्राच्या अनुषंगाने आणि नुकसानीच्या अनुषंगाने. अनुप सूळ म्हणतात की 3 आठवडे झाले अनुदानच्या याद्या व्हायरल झाल्या महसूल विभागाकडनं. बरोबर आहे, ज्या याद्या राज्य सरकारकडे पाठवल्या आहेत त्या त्यांनी व्हायरल केल्या असणार आहेत.
राहुल दिवाने म्हणता आहेत की एमआयडीसी मध्ये जिल्ह्यातील यंग एंटरप्रेन्युअर्स इच्छा असूनही जागा भेटत नाही. राहुल माझी विनंती आहे की आपलं असं काही प्रस्ताव असेल तर कृपया ती माहिती आपण माझ्याकडे आणा आणि एमआयडीसी मध्ये निश्चित आपल्याला जागा जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल. आम्ही आता गाडी बदलतोय, उद्यापासून मी आहे धाराशिवमध्ये उस्मानमध्ये. इतर काही आपले मुद्दे असतील तर जरूर आपण मला सांगा. ही आनंदाची बाब होती की आपल्या सरकारने आपल्यासाठी पाठपुरावा करून यंत्रणेला कामाला लावून नोव्हेंबरमध्येच खरीपचा पीक विमा जो तो उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी परत शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानतो आणि आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपल्या हक्काचं जे काही आहे पीक विम्याच्या बाबतीत, अनुदानाच्या बाबतीमध्ये, उशीर झाल्यामुळे जे काही आपल्याला व्याज मिळायला हवं, त्या सर्व बाबतीमध्ये अतिशय ताकदीने नियोजनबद्ध आपण पाठपुरावा करू आणि ते मिळवून घेऊ. आपली साथ महत्वाची आहे, आपले आशीर्वाद महत्वाचे आहेत, आपल्या शुभेच्छा महत्वाच्या आहेत. आपल्या सगळ्यांचेच मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.